घटक आहे आपला परिमेय संख्यांचे दशांश रूप. म्हणजे आपण एखादी परिमेय संख्या जर लिहिली तर त्याचं दशांश रूपामध्ये आपण कसं त्याचं रूप लिहू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यामध्ये आपण याचेही दोन प्रकार असतात. पहिला आहे खंडित दशांश रूप आणि दुसरा आहे अखंडित आवर्ती दशांश रूप. तर यामध्ये पहा, खंडित दशांश रूप ज्यावेळेस आपण एखाद्या परिमेय संख्येचं लिहितो तर आपण काय करतो, अंशस्थानी जी संख्या आहे त्या संख्येला छेदस्थानच्या संख्येने भाग देतो. उदाहरणार्थ मी या ठिकाणी परिमेय संख्या लिहिलेली आहे 1/5. आता ह्या परिमेय संख्येचं जर मला दशांश रूप लिहायचं असेल तर मी काय करणार, या 5 1 भाग देणार. आता 1 भाग दिल्यानंतर मला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी भागाकार 5 या संख्येने 1 भाग जात नाही, मग इथे मी काय घेणार, 0. शून्यानंतर मी काय घेऊ शकते, मला शून्यानंतर या ठिकाणी दशांश रूप दशांश स्थळ द्यावं लागेल. दशांश स्थळ दिल्यानंतर काय घेऊ शकते मी या ठिकाणी, 1 कितीही 0 घेऊ शकते. मग 1 मी येथे 0 लिहिला, ही संख्या झाली 10. आता 10 या संख्येला आपण 5 भाग देऊ शकतो, 5 × 2 = 10. आता हा भागाकार जर मी केला तर मला इथे वजाबाकी 0 आली आणि भागाकार जो आहे तो मिळाला आहे 0.2. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बाकी 0 मिळते त्यावेळेस काय होतंय, भागाकाराची प्रक्रिया पूर्ण होते आणि भागाकार किती मिळतोय मला, 0.2. म्हणजे परिमेय संख्या जी 1/5 आहे तिचं दशांश रूप मी काय लिहू शकते, 0.2. अशा पद्धतीने हे काय झालं, त्याचं दशांश रूप झालं. आता या ठिकाणी भागाकाराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे कारण आपली बाकी किती आली आहे, 0. आता अजून आपण काय करूया, दुसरा जो प्रकार आहे तो पाहूया, अखंडित आवर्ती दशांश रूप. आता मी परिमेय संख्या काय घेतली, पहा, -5/3 घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी त्याच पद्धतीने करणार, 3 या संख्येने -5 भाग देणार. भागाकार करताना 3 ही संख्या छेदस्थानी आहे, 3 × 5 भाग देताना काय येणार आहे, पहा इथे लिहूया तो आपण भागाकार करून पाहूया. 3 आहे, इथे आहे 5. 3 × 5 भाग देताना यापेक्षा लहान संख्या आपल्याला घ्यायची आहे जी 3 पटीत आहे. तर 3 × 1 = 3 या ठिकाणी येईल, या दोन्हींची वजाबाकी येणार आहे 2. आता वजाबाकी 2 आली, भागाकाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही, आपण अजून त्याला भाग देऊया. 2 इथे आल्यानंतर 3 ही संख्या 2 लहान आहे, मला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी दशांश स्थळ घ्यावं लागेल. दशांश स्थळ घेतल्यानंतर मी या ठिकाणी 0 घेऊ शकते. 0 घेतल्यावर मला 3 पटीमधून 20 लहान संख्या घ्यायची आहे, ती मी काय घेणार या ठिकाणी, 6 × 6 = 18. म्हणजे इथे काय येईल, 18 येईल. आता या दोन्हींची वजाबाकी घेतली तर मला परत 20 − 18 किती मिळेल, 2. आणि पुन्हा मी या ठिकाणी 0 जर घेतला तर मला काय दिसेल, पहा या ठिकाणी परत मला 3 जर 20 आपल्याला भाग द्यायचा असेल तर आपण इथे काय घेणार, 6 घेणार. म्हणजे इथे काय आलं, 18, परत वजाबाकी आली 2. तुम्ही जर पाहिलं तर या 2 आपल्याला कितीही जरी 0 घेतले तर ही जी प्रक्रिया आहे ती पुढे चालू राहणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी भागाकार आपल्याला जो मिळेल तो 6 काय होईल, या ठिकाणी पुन्हा येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळतंय भागाकाराच्या स्वरूपात ते काय असेल, 1.6666 ही संख्या पुढेही काय होते, येणारच आहे. वारंवार ही संख्या काय होते, रिपीट होते. मग अशा वेळेस जी संख्या रिपीट होते त्याला काय म्हटलं जातं, त्याचे दशांश रूप आहे परिमेय संख्येचं तिला म्हटलं जातं अखंडित आवर्ती दशांश रूप. पहा या ठिकाणी -5/3 जर घेतला आपण तर इथे काय होईल, -1.16. आता 6 मी काय गेलं, या ठिकाणी बार दिलेला आहे. बार याचा अर्थ काय होतो की 6 ही संख्या काय येते, पुन्हा येत आहे. आपण काय बघितलं, परिमेय संख्याचं दशांश रूप बघितलं. त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, पहा की प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. तर उदाहरणार्थ पहा, मी काय केलेलं आहे, या ठिकाणी 7/4 ही किंमत लिहिलेली आहे. आता ही परिमेय संख्या जी आहे आपल्याला त्याचं दशांश आवर्ती रूप जर लिहायचं असेल तर आपण काय करणार, 4 × 4 = 7 या संख्येला भाग देणार. भागाकार केल्यावर मला तो मिळतोय 1.75 पुढे संख्या. आता ही संख्या जी आहे ती पहा, भागाकाराची प्रक्रिया पूर्ण झालेली आपल्याला दिसते, अखंड आवर्ती रूप आहे. आणि यामध्ये जर मी काय केलं, 5 नंतर 0 जर घेतला, आपण म्हणतो की 0 काही किंमत नसते, आपण काय करू शकतो, या ठिकाणी 0 लिहितो आणि 0 लिहिण्यानंतर मी काय केलं, इथे बार जरी घेतला तरीही आपण किंमत, त्याचा अर्थ हाच होतोय. म्हणजे हेच आपण काय करू शकतो, प्रत्येक परिमेय संख्या जी आहे ती अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये लिहू शकतो.